चेन्नई सुपर किंग्स ने गुजरात टाइटन्सचा 5 विकेटने पराभव करत पाचव्यांदा आय पी एल किताब पटकावला आणि धोनी भावनिक होऊन रडू लागला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आय पी एलची अखेरची मॅच खेळतोय असे अनेकांना वाटत होते आणि त्या सामन्यात शून्यावर बाद होणं चाहत्यासाठी धक्कादायक होतं. स्वतः धोनी सुद्धा निराश होता. आयरवी धोनीच्या चेहऱ्यावर भाव ओळखता येत नाही, पण यावेळी मात्र तसं झालं नाही. शून्यावर बाद झाल्यानंतर डगआउटमध्ये बसलेल्या धोनीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. सामना जसजसा शेवटाकडाला धोनी नेहमीप्रमाणे शांत दिसत होता. समोर मॅचमध्ये चाललेल्या गोष्टीकडे फक्त तो पाहत होता. रवींद्र जडेजाने 5व्या चेंडूवर षटकार मारला तेव्हा चेन्नईच्या सर्व खेळाडूंनी यावर टाळ्या वाजवल्या. तेव्हा देखील धोनी शांत राहिला आणि जेव्हा शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार लगावला तरी धोनी अगदी निर्विकार दिसला. संघातील खेळाडू आणि स्टाफ धोनीकडे जल्लोष करत येत होते. तेव्हा देखील धोनीने फार प्रतिक्रिया दिली नाही. त्याची नजर मैदानातून विजयाचा चौकार मारून येणाऱ्या रवींद्र जडेजाकडे होती. धोनीच्या आजूबाजूला चेन्नईच्या खेळाडूंची गर्दी होती, तशीच गर्दी जडेजाच्या मागे देखील होती. पण जडेजा थेट धोनीकडे धावत आला आणि त्यांनी मिठी मारली. धोनीने जडेजाला उचलून घेतले. त्या क्षणापर्यंत धोनीने स्वतःच्या भावना चेहऱ्यावर आणल्या नव्हत्या, पण जडेजाच्या एका मिठीने अश्रूचा बांध फुटला आणि धोनीच्या डोळ्यात पाणी आले. अर्थात धोनीने पुन्हा स्वतःच्या भावना रोखल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आय पी एलनं शेअर केला आहे. मित्रांनो, या धोनीसाठी एक लाईक कमीच आहे. तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओला शेअर करा आणि SS स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.